प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासाची रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप भगर घेतलेली आहे ह्यालाच वरई म्हणतात आणि पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत आता ह्याची आपण पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे पण ही पावडर थोडीशी जाड आहे खूप अशी पावडर नाही आहे हे पीठ थोडंसं रवाळ असंच आपल्याला ठेवायचं आहे एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊया यामध्येच पाव कप मी दही घेतलेला आहे आणि इथे अर्धा कप मी पाणी घेतलेलं आहे पण पाणी आपण थोडं थोडं करून घालूया आता हे सर्व व्यवस्थित आपण मिसळून घेऊ अगदी एकजीव करून घ्यायचं आहे पाणी मात्र थोडं थोडं करून घालायचं एकदाच पाणी घातलं तर एक तर हे जे पीठ आहे ते सैल होईल त्यामुळे पाणी थोडं थोडं घाला कारण आपल्याला हे जाडसरच ठेवायचं आहे तर इथे मी हे पीठ जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे थोडंसं घट्टसरच ठेवलेलं आहे ह्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटं तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर दीड ते दोन ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आणि ह्यावर झाकण ठेवून ह्याला गरम करत ठेवायचं आहे तर ही तयारी करून झाली की आपण इथे ढोकळा तयार करणार आहोत तर त्यासाठी ट्रे घ्यायचा आहे तर मी इथे स्टीलचा डब्बा घेतलेला आहे त्या स्टीलच्या डब्याला तेल लावून घ्यायचं व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटानंतर बॅटरमध्ये आपण मीठ घालायचा आहे चवीनुसार एक चमचा मी मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे हे सर्व मिसळून घ्यायचं आणि इथे बॅटर जे आहे ते थोडं मला जाड वाटते त्यामुळे थोडं पाणी आपण इथे वापरणार आहोत तर अर्धा कपातलं दोन ते तीन चमचे पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे आता हे व्यवस्थित फेटून घ्यायचं फेटून झालं की ह्यामध्ये आपण घालणार आहोत बेकिंग सोडा तर मी इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि आता ह्यावर आपण लिंबू पिळायचं आहे आता लिंबू का पिळायचं तर आपण जे दही वापरलेलं आहे ते दही दुकानातून आणलेलं आहे ते जास्त आंबट नसतं त्यामुळे मग बेकिंग सोडा जो आहे तो ॲक्टिव्ह होत नाही आणि ढोकळा फुलत नाही म्हणून वरून लिंबू पिळायचं म्हणजे लिंबाच्या आंबटपणामुळे ढोकळा छान फुलतो तर आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि मिसळून झाल्यानंतर आपण जो ट्रे तयार केलेला आहे त्या ट्रेमध्ये हे बॅटर जे आहे किंवा पीठ जे आहे ते घालून घ्यायचं आहे तर हे पीठ जे आहे ते जास्त पातळ करायचं नाही थोडंसं जाडसरच ठेवायचं डब्याचं पीठ जे आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर वरून मी इथे मिरची पूड घातलेली आहे तर हे ऑप्शनल आहे आता इथे पाणी जे आहे ते छान उकळलेलं गेलेलं आहे तर असंच आपल्याला उकळलेलं पाणी पाहिजे तेव्हाच हा ढोकळा ह्यामध्ये ठेवायचा आहे आणि आता वरून झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं ह्याला व्यवस्थित वाफवून घेणार आहोत आता हे ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय ठेवायची आहे बिलकुल बारीक करायची नाही कारण ह्याची स्टीम तयार झाली पाहिजे तरच मग आपला ढोकळा व्यवस्थित तयार होईल छान असा फुलेल तर आता पंधरा मिनटं झालेली आहेत मी चेक करून पाहते पंधरा मिनटानंतर आपण चेक केलेला आहे तर सुरी जी आहे ती क्लिअर निघालेली आहे म्हणजे हा ढोकळा व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर आता हे पाणी गरम आहे वाफ आहे ह्याच्यावर म्हणून असंच आपण ठेवून देऊया पाच ते सात मिनटं आणि त्यानंतर हा ढोकळा आपण थंड करून घेऊया एका स्टँडवर ठेवून तोपर्यंत आपण एक फोडणी तयार करूया तर इथे आता उपवासाचा ढोकळा असल्यामुळे आपण साजूक तूप वापरणार आहोत दोन छोटे चमचे मी इथे तूप घालून घेतलेला आहे आता ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेला आहे जिरं जर तुमच्याकडे चालत नसेल उपवासाला तर तुम्ही घालू नका त्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे मिरची तर दोन मिरची मी इथे घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा आपण तीळ घेतलेले आहेत तर फोडणी या पद्धतीने मी करून घेतलेली आहे ह्यातील एखादा पदार्थ जर तुम्ही खात नसाल तर तो काढून टाका आता ही फोडणी जी आहे ती आपण ह्या ढोकळ्यावर घालून घेऊया थोडीशी फोडणी मी शिल्लक ठेवते आहे कारण आपण चटणी तयार करणार आहोत तर मग चटणीवर घालण्यासाठी दुसरी फोडणी तयार करायला नको तर इथे आता हा ढोकळा आपला तयार झालेला आहे ह्याला थंड होऊ दे तोपर्यंत एक चटणी तयार करू इथे मी मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत एक छोटी वाटी खोबर घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा आपण दही घातलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मी साखर घातलेली आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ह्याला बारीक वाटून घ्यायचो मस्त चटपटीत अशी आपली ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे एका बाऊलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया आणि ह्यानंतर शिल्लक राहिलेली जी फोडणी आहे ती फोडणी ह्यावर घालून घेऊया मस्त झटपट उपवासाची चटणी आपली तयार झालेली आहे आता ही चटणी तुम्हाला किती जाड किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही ह्यामध्ये पाणी वापरू शकता चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल बेलायकनला क्लिक करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर मग ढोकळा आता थंड झालेला आहे त्याला आपण कट करून घेऊ तर त्या अगोदर ह्याच्या कडा ज्या आहेत त्या सोडवून घ्यायच्या आणि चौकोनी आकारामध्ये आपण ह्याला कट करून घेणार आहोत आता हा ढोकळा आपण काढूया ह्याचे मी चौकोनी तुकडे तयार करून घेतलेले आहेत आणि इथे हा ढोकळा तुम्ही पाहू शकता अगदी हलका फुलका तयार झालेला आहे आणि जाळीदार तयार झालेला आहे ह्याचा कण कण करन छान व्यवस्थित असा फुलला गेलेला आहे उपवासाला तेलात तळलेले पदार्थ नकोसे वाटत असतील तर मग ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी हलका फुलका जाळीदार हा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे सोबत चटणी देखील आहे हलका फुलका मऊ लुसलुशी जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे सोबत मस्त ओल्या खोबऱ्याची चटणी आणि आता मी तुम्हाला हा ढोकळा जवळून दाखवते आहे किती मस्त फुल्ला आहे तर तोडून दाखवते तुम्हाला मी अगदी सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत धन्यवाद बाय बाय